नदीपात्रात विविध प्रकारचे पाळणे उभारल्याने अयोध्या धाम परिसरात श्रीराम मंदिर दर्शनासह नागरिक घेतील यात्रेचा आनंद. माझे शहर माझी अयोध्या या घोषवाक्याखाली श्रीराम भक्त अनुप अग्रवाल यांनी धुळे शहरातील पांढरा नदी पात्रात कालिका देवी मंदिरालगत अयोध्या येथील श्रीराम मंदिराची भव्य उभेऊ प्रतिकृती साकारली आहे. अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे. अयोध्येला जाता आले नाही पण धुळ्यात अयोध्येप्रमाणे उभारलेल्या श्रीराम मंदिराचं दर्शन सर्व राम भक्त व जनतेला घडावं या धर्मभावनेतून अनुप अग्रवाल यांनी ही प्रतिकृती उभारली आहे. या निमित्ताने या परिसरास तात्पुरते अयोध्या धाम असं नाव देण्यात आलं असून या ठिकाणी 21 ते 31 जानेवारी दरम्यान दररोज महाआरती पूजाविधी होम हवनसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. तसेच अयोध्या धाम परिसरात विविध प्रकारचे लहान मोठे पाळणे उभारले गेलेत. यामुळे अयोध्या धाम परिसराला यात्रेचा लूक लाभला आहे. दर्शनासाठी मुलाबाळांसह येणाऱ्या कुटुंबियांना विशेषतः बच्चे कंपनीला या पाळण्यांचा आनंद लुटता येणार आहे. श्रीराम मंदिर दर्शनासह पाळण्यांचा आनंद लुटण्यासाठी 10 दिवस हे पाळणे खुले असतील. या पाळण्यांमध्ये लहान मुलांसाठी छोटे छोटे विविध प्रकारचे पाळणे, जम्पिंग, रेल्वे, झुला उपलब्ध आहेत. तर मोठ्यांसाठी मोठे पाळणे, झिकझॅक, मोठे जहाज, टोरोटोरा असे विविध प्रकारचे पाळणे लावण्यात आलेत अशी माहिती पाळणे व्यावसायिक शरद वेंदे यांनी दिली. नमस्कार, माझं नाव शरद वेंदे. आमचे मोठे भाऊ संजीव चौधरी आणि आमचे बंधू गोपाल भाऊ चौधरी, आम्ही पाळणे व्यावसायिक असून धुळेभरात किंवा महाराष्ट्रभरात ज्या ज्या ठिकाणी यात्रा उत्सव असतात त्या ठिकाणी आम्ही पाळणे लावत असतो. आज या ठिकाणी आमचं पाळणे लावायला आम्हाला जागा मिळाली. त्याचं कारण असं की 22 जानेवारी रोजी अयोध्ये येथे प्रभू श्रीरामांची जी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर इथे धुळ्यातही नदीमध्ये इथं प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मोठा 10 दिवसाचा यात्रा उत्सव भरणार आहे. त्या निमित्ताने आम्ही इथे पाळणे लावलेले आहेत आणि याचा दर अत्यल्प आहे. विविध प्रकारचे पाळणे आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत. त्यात सलंबो आहे, टोराटोरा म्हणून एक प्रकार आहे, ट्रेन आहे, ही नाव आहे आणि लहान मुलांचेही खेळणे आहेत. तर तमाम धुळेकर जनतेला आम्ही आवाहन करतो पाळणे व्यावसायिक म्हणून की धुळेकर जनतेने या ठिकाणी राम प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी या आणि तसेच पाळण्यांचाही उत्सव या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करा आणि पाळण्यांचाही लाभ घ्या. धन्यवाद. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल.